नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मानवी शरीराची रचना ही सूक्ष्म घटकांपासून झालेली असते, तसे इतर सजीवांची देखील रचना ही सूक्ष्म घटकांपासून झालेली असते, नाही का? विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर विचार केला तर बघा, आपण कधीतरी आजारी पडलो तर दवाखान्यामध्ये जात असतो आणि भयंकर आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला रक्ताच्या चाचण्या करायला लावतात. या रक्ताच्या चाचण्यांचा जेव्हा रिपोर्ट येतो त्यावेळेस आपल्याला कळतं की कधीतरी आपल्या शरीरातल्या पेशी या कमी झालेल्या किंवा अधिक झालेल्या जाणवतात आणि डॉक्टर त्यानुसार आपल्याला प्रिस्क्रिप्शन देत असतात. तर पेशी म्हणजे काय? त्याला इंग्रजीमध्ये सेल्स असं म्हणतात. या सेल्स म्हणजे पेशी याचं मानवी शरीरासाठी अत्यंत महत्वाचे कार्य आपल्याला दिसतं. तर ते कसे? तर पेशी म्हणजे नेमकं तरी काय? तर बघा, पेशी म्हणजे रचनात्मक आणि कार्यात्मक हा मूलभूत घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कदाचित माहिती असेलच की एखादी पुस्तक जेव्हा तयार होत असते तेव्हा अनेक संघटनात्मक प्रक्रिया घडत असतात. जशा की बघा, जेव्हा अनेक अक्षर जेव्हा एकत्र येत असतात त्यावेळेस शब्द तयार होतो. शब्द जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा वाक्य तयार होत असते आणि वाक्य जेव्हा मिळत असतं त्यावेळेस आपल्याला एक परिच्छेद किंवा उतारा मिळत असतो. आणि एक उतारांची बांधणी जेव्हा केली जात असते त्यावेळेस आपल्याला पाठ तयार होताना दिसतो आणि अनेक पाठांचं जेव्हा संघटनात्मक प्रक्रिया म्हणजे एकत्रीकरण करून घेतलं जातं त्यावेळेस आपल्याला एखादे पुस्तक तयार होताना दिसत असते. अगदी त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शरीराची रचना देखील अशीच असते. बघा, सगळ्या सजीवांमधील सगळ्यात सूक्ष्म घटक जो जर का कोणता असेल तर तो म्हणजे पेशी. त्यालाच आपण सेल्स असे म्हणतो. आणि पेशी जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा त्यापासून ऊती निर्माण होत असतात. ऊती जेव्हा एकत्र येत असतात तेव्हा त्यापासून इंद्रिय निर्माण होत असते, जसे की जठर असेल किंवा तुमचे अंतरेंद्रिय आतमधील कोणतेही इंद्रिय जेव्हा एकत्र येत असतात त्यावेळेस इंद्रिय संस्था निर्माण होत असतात, जसे की आपली पचन संस्था असेल. इंद्रिय संस्थांचं जेव्हा एकत्रीकरण बांधणी जेव्हा होत असते तेव्हा त्यापासून आपले संपूर्ण शरीर तयार होत असते. तर सर्वप्रथम संघटनात्मक बांधणी करण्यासाठी सर्वात लहान घटक जर तो कोणता असेल तर तो म्हणजे पेशी. त्यालाच आपण सेल्स असे म्हणतो. तर बालमित्रांनो, या सेल्सवर अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन केलेले आहे, त्यामध्येच एक आहे रॉबर्ट हूक. ते आपल्याला पुढील या पाठामध्ये समजणारच आहे. तर आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पेशी रचना आणि सूक्ष्मजीव या पाठातून आपल्याला सेल्स आणि त्यातील जे काही घटक असतील ते अधिक अभ्यासायचे आहे. तर चला सुरू करूया.